अजित पवारांची थेट ॲक्शन, आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून कारवाई. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्यामुळे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. तत्पूर्वी 2 दिवसांपूर्वी त्यांनी सतीश चव्हाण यांचे पत्र गंभीर असल्याचं सांगत त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले होते. 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे असं असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं आहे. महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही असं सतीश चव्हाण यांनी म्हटलेलं होतं. विशेष म्हणजे चव्हाण यांनी थेट पत्र लिहूनच आपली भूमिका जाहीर केली. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी दिनांक 15 रोजी निवडणूक आयोगानं जाहीर केला. मागील 2.5 वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील 1.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला आहे. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणांच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही. बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही अशी खंत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.